नमस्कार सपनाथ किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण वाळवण रेसिपींच्या सिरीजमध्ये दोन वाळवणाच्या रेसिपी पाहणार आहोत एक म्हणजे बटाट्याचे वेपर्स आणि दुसरं म्हणजे बटाट्याचा किस थोडीफार काळजी घेतली की या दोन्ही रेसिपी बनवायला अगदी सोप्या आहेत बटाट्याचा किस म्हणाल तर तो तर पाच किलोचा बटाट्याचा किस केवळ दहा मिनटात आपण बनवून तयार करू शकतो तर पहिल्यांदा आपण बटाट्याचे वेपर्स कसे बनवायचे ते पाहूयात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बटाट्याचे वेपर्स बनवण्यासाठी इथे मी जवळपास दोन किलो बटाटे घेतलेले आहेत तर हे बटाटे आपल्याला शक्यतो पातळ सालीची वापरायची आहेत ज्या दिवशी आपल्याला वेपर्स बनवायचे आहेत त्याच्या आदल्या दिवशी ही प्रोसेस आपल्याला ला करावी लागेल तर आधी आपल्याला हे बटाटे पाण्यामध्ये एक तासासाठी भिजवत ठेवायचे आहेत एक तासानंतर हे बटाटे आपल्याला स्वच्छ चोळून धुवायचे आहेत म्हणजे यावरची सगळी माती ओली झाल्यामुळे व्यवस्थित निघून येते तर इथे बघा मी सगळे बटाटे धुवून घेतलेले आहेत आता याची साले आपण काढून घ्यायची आहेत तर एका पिलरच्या मदतीने व्यवस्थित याची सालं काढून घेऊयात बटाटे पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ती थोडी कडक होतात आणि याची साले, साले पटपट निघायला मदत होते त्यामुळे आपण बटाटे पाण्यामध्ये एक तास भिजवत ठेवले होते तर एखाद्या वेळेस एखादा बटाटा किडका असू शकतो तर सुरीच्या मदतीने तो काळा भाग आपल्याला अशा प्रकारे काढून टाकायचा आहे सगळ्या बटाट्यांची साले काढून ती आपल्याला पाण्यामध्येच ठेवायची आहेत तर आता बघा मी इथे एका मोठ्या परातीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि एका स्लायसरच्या मदतीने अशा प्रकारे आपल्याला हे वेपर्स पाडून घ्यायचे आहेत वेपर्स जास्त जाडही असू नयेत आणि खूप पातळही असू नयेत तर बघा मध्यम जाडीचे वेपर्स इथे मी बनवून घेतलेले आहेत आणि सगळे वेपर्स अगदी एकसारखे तयार होत आहेत तर इथे बघा मी सगळे वेपर्स किसून घेतलेले आहेत हे वेपर्स मी एकदा धुवून घेतलेले होते तर आता आणखी दोन ते तीन पाण्यांनी हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत जोपर्यंत यामधलं पाणी अगदी स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत हे वेपर्स आपल्याला धुवत राहायचे स्वच्छ धुतल्यामुळे यामधलं संपूर्ण स्टार्च निघून जातं आणि वेपर्स जास्त एकमेकाला चिटकून राहत नाहीत तर जवळपास हे वेपर्स मी चार वेळा इथे धुवून घेतलेले आहेत आणि आता यामध्ये आपल्याला भरपूर पाणी ओतायचे वेपर्स जोपर्यंत बुडत नाही तोपर्यंत यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि भरपूर पाणी ओतून हो हे आपल्याला झापून आठ ते दहा तासांसाठी असंच ठेवून द्यायचं आहे तर बघा मी हे रात्रभर ठेवले होते आणि आता हे वेपर्स बघा अगदी कडक झालेले आहेत आधी होते त्यापेक्षा बरेच हे कडक झालेले आहेत तर आता आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथे मी एका मोठ्या पातेल्यामध्ये दोन लिटर पाणी गरम करायला ठेवलेले यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया मी इथे तीन चमचे मीठ घातलेले वाळवणाच्या पदार्थांना शक्यतो थोडं कमीच मीठ वापरावं तर आता हे पाणी झाकून ठेवूया आणि याला उकळी यायची आपल्याला वाट बघायची आहे तर इथे बघा मी हे वेपर्स एका मोठ्या टबमध्ये काढून ठेवलेले आहेत तर तुम्ही बघू शकता यामधलं पाणी अगदी क्लीन आहे इकडे बघा पाच ते सात मिनटातच पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण थंड पाण्यातले वेपर्स निथळून काढून या गरम पाण्यामध्ये टाकायचे आहेत तुम्ही जर एका वेळेस जास्त वेपर्स करणार असाल तर हीच प्रोसेस तुम्हाला दोन वेळा करावी लागेल गरम पाणी आपल्याला तेच ठेवायचंय फक्त दुसऱ्यांदा आपण वेपर्स शिजवताना त्यामध्ये थोडं मीठ आपल्याला टाकायचं आहे तर बघा हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून याला उकळी यायची आपण वाट बघूया तर बघा इथे पाण्याला उकळी आलेली आहे आता लगेच गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे हे वेपर्स आपल्याला जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे आहेत तर एकदा आपण चेक करूया तर बघा आपले वेपर्स व्यवस्थित शिजले गेलेले आहेत आता लगेच आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे वेपर्स आपल्याला या पाण्यामधून काढून एका चाळणीवरती निथळायला ठेवायचे आहेत इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे वेपर्स जर जास्त शिजले गेले तर तळल्यानंतर ते पांढरे शुभ्र न दिसता ते लाल पडतात तर इथे बघा मी चाळणीवर थोडेश थोडा वेळ ठेवून लगेच हे एका कॉटनच्या कपड्यावर पसरून घातलेले आहेत म्हणजे काय होतं की याची शिजण्याची प्रोसेस तिथेच थांबते तर बघा आता एका पॉलिथिनवर एक, एक करून हे वेपर्स आपल्याला अशा प्रकारे पसरवून घालायचे आहेत बरेच जण यामध्ये शिजवताना तुरटी वापरतात तर बघा तुरटी न घालताही आपले वेपर्स अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत तर इथे सगळे वेपर्स मी पसरवून घातलेले आहेत आणखी एक सांगायचं म्हणजे तुरटी जरी जास्त झाली ना यामध्ये तरी देखील वेपर्स आपले लाल पडू शकतात हे वेपर्स पातळ असल्यामुळे एक दिवसाच्या उन्हामध्ये हे छान वाळतात पण तरी देखील दोन दिवस याला आपल्याला उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे हे वाळल्यानंतर मी तुम्हाला दाखवतेच पुढे ते कसे दिसतील ते पण त्याआधी आपण बटाट्याचा किस कसा बनवायचा ते पाहूयात तर हा बटाट्याचा किस करण्यासाठी इथे मी बघा एक किलो बटाटे रात्रीच कुकरला लावून तीन शिट्ट्या करून उकडून घेतली होती हे बटाटे रात्री उकडल्यामुळे थोडी सुकली जातात आणि बटाट्याचा किस जास्त चिकट होत नाहीत आणि जास्त एकमेकाला ते चिटकूनही राहत नाहीत हा किस करताना आपल्याला फक्त एकच काळजी घ्यायची आहे की बटाटे आपल्याला जास्त उकडायचे नाही आहेत भाजीला ज्याप्रमाणे उकडतो त्यापेक्षाही एक शिट्टी आपल्याला कुकरला कमी करायची आहे तर हे बटाटे सगळे इथे मी साले काढून घेतलेले आहेत आता हे आपल्याला लगेच किसनीवरती किसून घ्यायचे तर बघा मी इथे एक पॉलिथिन अंथरलेलं आहे तर इथे मी थोडं मोठ्या होल असलेली किसणी वापरली आहे आणि अशा प्रकारे लगेच आपल्याला हे किसनी सगळीकडे फिरवत फिरवत हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे शक्यतो एका ठिकाणी जास्त न किसता आपल्याला सगळीकडे हात फिरवत फिरवत स पातळसर असा हा किस आपल्याला बनवून घ्यायचा आहे बटाट्याचा किस बनवण्याच्या ही दोन पद्धती आहेत त्यातली ही पद्धत अत्यंत सोपी आहे फक्त यामध्ये काय होतं की कि हा किस पांढरा शुभ्र न होता थोडासा लालसर होतो आणि दुसरं म्हणजे यालामध्ये आपण मीठ घातलेलं नाही आहे तळल्यानंतर वरून आपल्याला यावरती मीठ लावून घ्यायचं आहे आणि नंतर तो किस आपल्याला खायचा आहे तर बघा इथे मी सगळे बटाटे व्यवस्थित किसून घेतलेले आहेत आता हा किस देखील आपल्याला उन्हामध्ये ठेवून दोन दिवस वाळवून घ्यायचा आहे तर वाळल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हा कीस अशा प्रकारे आपला तयार झालेला आहे आत्ता जरी हा चिकटलेला दिसत असेल तर तेलामध्ये टाकल्यानंतर तो छान मोकळा मोकळा होतो आता हा कीच झाला तर इथे वेपर्स पण बघा अगदी मस्त झालेले आहेत छान पांढरे शुभ्र देखील झालेले आहेत आणि सगळे एकसारखे खूप जाडंही नाही आहेत आणि खूप पातळ देखील नाही आहेत तर आता हे दोन्हीही मी तुम्हाला तळून दाखवते तर आधी आपण वेपर्स तळूया तर तुम्ही बघू शकता तेलामध्ये टाकल्याबरोबर अगदी मस्त फुलून वरती येत हैत। आहेत वेपर्स पातळ असल्यामुळे ते तळायला जास्त वेळ लागत नाही तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे वेपर्स आपले इथे तयार झालेले आहेत काही बटाटे आतून पिवळसर रंगाचे असतात तर अशा प्रकारचे बटाटे वापरून जर तुम्ही हा वेपर्स बनवले तर अगदी शुभ्र ते बनत नाहीत तर अशाच प्रकारे तुम्हाला मी कीस देखील तळून दाखवते तर बघा तेलामध्ये टाकल्याबरोबर अगदी पांढरा शुभ्र कीस असा आपला तळून तयार झालेला आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे बटाट्याच्या कीज बनवायच्या दोन पद्धती आहेत त्यातली एक पद्धत तर मी तुम्हाला सांगितली पण जर तुम्हाला दुसरी पद्धत पाहायची असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा तर अशा प्रकारे इथे मी कीज तळून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता अगदी मोकळा मोकळा झालेला आहे आणि मस्त कुरकुरीत देखील झालेला आहे तर आता यावरून आपण थोडंसं मीठ आणि थोडी लाल मिरची पावडर भुरभुरून याला आपण सर्व करूयात तर अशाच प्रकारे इथे मी वेपर्स देखील तळून ठेवलेले आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त पांढरे शुभ्र झालेले आहेत तर बघा अगदी मस्त हे देखील कुरकुरीत झालेले आहेत तर तुम्ही पण या उन्हाळ्यामध्ये या दोन्ही रेसिपी करून बघा आणि कशा झाल्यात त्या मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायला विसरू नका आणि एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आपल्या गिवावेचा तिसरा प्रश्न मी उद्याच्या व्हिडिओमध्ये विचारणार आहे त्यामुळे उद्याचा व्हिडिओ अजिबात मिस करू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका मस्त वाळवण रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय